नमस्कार, मी निकिता वाघदिन. स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. गणेश उत्सव मंडळांना ठाणेदार ठाकूर यांची भेट, स्फूर्तीने वरुड शहरातील दुकाने बंद. आता बातम्या सविस्तर. रामटेक येथे ढोल ताशांचा गजर, तरुणाईत थिरकावत बाप्पांचे आगमन झाले. रामटेक पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी लाल बहादूर शास्त्री गणेश मंडळाला भेट देऊन गणेश बाप्पाची आरती केली व त्यांनी मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवक नियुक्त करा, देखावे समाज प्रबोधनाचा संदेश देणारे बनवा, डीजे वाजविणे गुन्हा ठरू शकते, पारंपरिक वाद्यांचा उपयोग करा असे सूचना यावेळी केल्या. त्यानंतर शहरातील प्रसिद्ध 18 भुजा मंदिराचे दर्शन घेतले व पारंपरिक रामराज्य ढोल पथकांनी गणेशजीच्या जयकार गणेश मंदिरात वादन वाजवले व ठाणेदार ठाकूर यांनी सुरक्षिततेची माहिती दिली. वरुड येथे वाढलेल्या संत्रा झाडांच्या अनुदान मागणीसाठी 1 सप्टेंबर पासून आत्मकलश आमरण उपोषणाला केदार चौक परिसरातून सुरुवात करण्यात आली व यात शेतकरी हिताच्या उपोषणाला युवा व्यापारी संघ, व्यापारी संघटना, कृषी साहित्य विक्रेता संघ, सुवर्णकार संघ व इत्यादी व्यावसायिकांनी पाठिंब्याचे पत्र देऊन समर्थन जाहीर केले. यांनी मंगळवारला दुपारी 12 वाजेपर्यंत स्वयंस्फूर्तीने आपले दुकाने बंद ठेवली. गेल्या 3 दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड तालुक्यात आत्मक्लेश आमरण उपोषण चालू आहे आणि शेतकऱ्याच्या वाढलेल्या संत्र्याच्या झाडाला प्रतिझाड 5000 रुपये अनुदान मिळण्यात यावं व OBC SC ST यांचे घरकुल 34 मध्ये तरतूद करून त्यांना त्यांचा मंजूर आकडा 500 करण्यात यावा. तसेच या विद्यार्थ्यांच्या एस टी विद्यार्थ्यांना मिळणारे स्मार्ट कार्डचे जे विलंबन होत आहे त्याला जे विलंबन होत आहे ते विलंबन वाढवून देण्यात यावं, त्यांना त्वरित स्मार्ट कार्ड देण्यात यावं. या विशिष्ट मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाचे प्रमुख देवेंद्रजी भुयार यांच्या समवेत आम्ही संपूर्ण कार्यकर्ते गेल्या 3 दिवसापासून आत्मक्लेश आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. पण विद्यमान या महाराष्ट्राचे कृषीमंत्री आमच्या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आहेत, पण अजूनपर्यंत त्यांनी अद्यापही कुठलाही यावरती तोडगा काढलेला नाही. म्हणून त्यांनी त्वरित या उपोषणाची दखल घेऊन त्यांना योग्य तो न्याय मिळून द्यावा, अन्यथा या महाराष्ट्रातील शेतकरी तथा या मतदारसंघातील शेतकरी सन्माननीय आमदार महोदयांना मतदानाच्या पेटीतून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.